प्राण ह्या शब्दाला इंग्रजी भाषेत समर्पक असा शब्द नाही आहे, तरी इंग्रजीत आपण याला व्हायटल एनर्जी असं म्हणू शकतो. ज्याला आपण जीवन ऊर्जा असं म्हणतो तोच प्राण आहे. प्राण हा शरीरात 10 वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रकट होतो, पण सहज सोप्या पद्धतीने समजण्यासाठी आपण त्यांना 5 रूपांमध्ये विभागूयात. ह्या 5 रूपांना 5 वायू किंवा पंचवायू असं संबोधलं जातं, आणि ते आहेत प्राणवायू, समानवायू, उधाणवायू, अपान आणि व्यान. आपल्या शरीर यंत्रणेत घडणाऱ्या वेगवेगळ्या क्रियांचं नियंत्रण ते करतात. खरं पाहता हा कधी न संपणारा चर्चेचा विषय आहे. सहज सोप्या भाषेत समजण्यासाठी मी त्याला संक्षिप्त करायचा प्रयत्न करतोय. ह्या शरीर यंत्रणेचं नियंत्रण करणे, याम म्हणजे नियंत्रण अर्थात ताबा मिळवणे, प्राणायाम म्हणजे एक अशी पद्धत ज्याद्वारे तुम्हाला या 5 वायूंवर नियंत्रण ठेवायचं आहे. कारण ज्या प्रकारे तुमचं शरीर कार्य करतं, तुमचं मन कार्य करतं, कशी तुमची संबंध शरीर यंत्रणा कार्य करते, ही मानवी शरीर रचना ती कशी कार्य करते हे वायू ठरवतात. ही एक बुद्धिमान ऊर्जा आहे. इट इज अन इंटेलिजंट एनर्जी. अर्थात त्या ऊर्जेत एक ठराविक प्रमाणात स्मृती असतात. त्या व्यक्तीच्या कर्मस्मृती त्यात ठसलेल्या असतात. प्रत्येक व्यक्तीत प्राण अगदी वेगळ्याच प्रकारे कार्य करत असतो. द प्राण फंक्शन्स इन अ डिफरंट मॅनर. प्रत्येक माणसात तो विशिष्ट प्रकारे कार्य करतो. हे जणू विद्युत शक्तीसारखं आहे. विद्युत शक्ती ही काही बुद्धिमानी नाही आहे, पण ती लाईट बल्ब पेटवू शकते, हा कॅमेरा चालवू शकते, हा एअर कंडिशनर चालवू शकते, अशा पुष्कळ गोष्टी ती करू शकते, पण तिच्या बुद्धिचातुर्यामुळे नव्हे. तिच्यात सगळं काही तेच एक समान आहे, पण एका विशिष्ट प्रकारच्या उपकरणामुळे त्याप्रमाणे गोष्टी घडून येतात. पण आता मी म्हणतोय आणि हे भविष्यात सुद्धा घडेल, आपल्यापाशी बुद्धिमान विद्युत शक्ती असणार आहे. नजीकच्या भविष्यातच हे होणार आहे. पुढच्या 50 वर्षात बुद्धिमान ऊर्जा असेल म्हणजे ही ऊर्जा एका विशिष्ट प्रकारे कार्य करेल. तुम्ही तिला एका विशिष्ट प्रकारे कार्य करण्यासाठी घडवू शकता, म्हणजे एक ठराविक प्रकारची स्मृती तिच्यावर उमटवू शकता. तर ही एक चाणाक्ष ऊर्जा आहे, तिच्यावर एक विशिष्ट प्रमाणातली स्मृती ठसलेली आहे. म्हणून याच कारणासाठी प्रत्येकात ती एका विशिष्ट प्रकारे कार्य करते. दॅट इज तर हे प्राणायामाच्या अतिशय सूक्ष्म अवस्थेत जाण्यासारखं आहे, जिथं आम्ही एका व्यक्तीसाठी विशेषरित्या ह्या ऊर्जेवर स्मृती उमटवतो, कारण ती व्यक्ती एका विशिष्ट अवस्थेत आहे. आणि त्या पातळीवर येण्यासाठी एक सर्वसामान्य प्राणायाम अभ्यास करावा लागतो, जेणेकरून ह्या पंचवायूंची काळजी घेतली जाऊ शकते. जर एखाद्याचं ह्या 5 वायूंवर प्रभुत्व असेल तर शारीरिक व्याधी म्हणून काही असणारच नाही, विशेष करून मानसिक व्याधी कधी उद्भवणारच नाहीत. जर कोणी त्यांच्या प्राणवायूवर ताबा मिळवू शकलं, बाहेरील परिस्थिती कशीही असे नाका, हवे ते प्रभाव, स्पंदन, क्लेश, त्रास, दुःख, अदर काइंड्स ऑफ प्रेशर्स, काहीही असो, मानसिक समतोलाची 100% खात्री असते अशा व्यक्तीसाठी ज्याचं आपल्या प्राणावर प्रभुत्व असतं नेहमीच. जेव्हा मी समतोल असं म्हणतो, वैद्यकीय दृष्ट्या कदाचित तुमच्यापैकी बहुतेक जण असंतुलित म्हणून गणले जाणार नाहीत, पण पुष्कळ सारे लोक मानसिकदृष्ट्या असंतुलित असलेले दिसून येतात. समजा हा तुमचा हात, हा तुमचा हात जर असाच वर येऊन हातवारे करू लागला, तो तुमच्या डोळ्यांमध्ये टोचू लागतो, तुम्हाला ओरबडायला लागतो, मारबडव करतो. तुमचा हात जर असं करायला लागला तर नक्कीच हे आजाराचं लक्षण आहे, नाही का? कमीत कमी तुमचा हात तर नक्कीच आजारी आहे. संपूर्ण शरीराला मी दोष देत नाही, पण कमीत कमी तुमचा हात तर नक्कीच आजारी आहे, नाही का? आणि हेच बहुतेक लोकांच्या डोक्यात आज घडतंय. दररोज तुमचं मन तुम्हाला आतून ओरबाडत असतं, तुम्हाला रडवतं, चिंताक्रांत करतं, अशा पुष्कळ प्रकाराने मन तुमचं तुम्हाला छळत असतं. अनेक वेळा करतंय ना असं तुमचं मन, म्हणजे ते आजारी आहे. हो, कदाचित सामाजिकदृष्ट्या आजारी नसेल, पण खरं पाहता ते आजारी आहे. तर जे कोणी त्यांच्या प्राणावर प्रभुत्व मिळवतात त्यांच्या बाबतीत ही 100% खात्री आहे
की त्यांचा मानसिक समतोल सर्वोत्तम असेल नेहमीच, तो तुम्ही ढळू शकणार नाही. शारीरिक समतोल सुद्धा आहे, पण शारीरिक व्याधी आजार हे इतर अनेक कारणांमुळे होऊ शकतात. एक गोष्ट म्हणजे इन्फेक्शन अर्थात संसर्ग असतात, आणि इतर जीवजंतू ज्यांना इथं सुद्धा जगायचंय ते तुम्हाला आजारी करू शकतात. दुसरी एक गोष्ट म्हणजे अनेक रसायनं विष आम्ही आत घेऊ शकतो जे कळत न कळत आजाराचं कारण बनू शकतात. तर शारीरिक व्याधी मी म्हणेन 90% खात्रीशीर मी सांगू शकतो त्या होणार नाहीत, पण मानसिक आरोग्य 100% खात्रीशीर तरतूद केली जाते. मानसिकदृष्ट्या जर तुम्ही अतिशय सुखी समाधानी स्थितीत आहात तर 10% शारीरिक आजार ही काही मोठी समस्या असणार नाहीये, हो ना? ती तर समस्याच नाहीये. बहुतेकदा जे काही छोटे मोठे आजार शरीरात निर्माण होतात ती काही समस्या नाहीये, त्यांच्याबाबतची तुमच्या मनात निर्माण होणारी प्रतिक्रिया हीच मोठी समस्या आहे, नाही का? हो की नाही? तर प्राणायाम म्हणजे तुम्हाला तुमच्या मूलभूत जीवन ऊर्जेवर नियंत्रण हवंय. आणि जसं मी आधी म्हटल्याप्रमाणे प्राणवायूंचं स्वतःच असं बुद्धिचातुर्य प्रत्येकाचं. एकतर गर्भधारणेनंतर जन्माला येताना नवजात अर्भकात ते वायू कसे प्रवेश करतात आणि मृत शरीरातून ते कसे बाहेर पडतात यावरून हे सिद्ध होतं की त्यांच्यात स्वतःची त्यांची अशी बुद्धिमत्ता आहे. कदाचित एखाद्याच्या हे लक्षात येणार नाही, जर कोणी अतिशय जागरूक असतील तरच हे शक्य आहे. त्यांचं स्वतःच असं अस्तित्व आहे. यासाठी एक अतिशय उच्च पातळीची एकाग्रता लागते. इंग्रजीत यासाठी अटेन्शन हा शब्द वापरतात, पण तो काही समर्पक शब्द नाही आहे. या संदर्भात इतरही काही शब्द वापरले जातात, पण आज ते फारच विकृत झालेले आहेत. जागरूकता, जागृती वगैरे हे शब्द अतिशय विकृत झालेले आहेत. म्हणून मी फक्त लक्ष द्या म्हणत नाही आहे, कारण फक्त लक्ष देऊन हे साध्य होणार नाही. निव्वळ सतर्क असणे पुरेसं नाही आहे. तुम्ही खरोखर एकाग्र झालं पाहिजे. स्वतःला जर तुम्ही असं घडवलं तर तुम्हाला कळून येईल हे 5 वायू कशा प्रकारे कार्य करतात.